सुखी तिळाची चटणी तुम्ही अशीच करून ठेवू शकता आणि 15-20 दिवस आरामात जाईल आणि खूप छान होते। नमस्कार, मी मिनल, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे सुखी तिळाची चटणी। तर मी इथे एक वाटी तीळ घेतले आणि मिरच्या घेतलेल्या आहे आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं, आणि 5-6 पाकळ्या लसूण, 1 चम्मच जिरे आणि चवीनुसार मीठ। तर मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये आता तीळ भाजून घेते। छान लालसर तीळ भाजून घ्या आणि असं छान परतून घ्या। तीळ छान प्रमाणे भाजून झाली तर आपण मिरच्या भाजून घेऊया। तर तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही मिरच्या घ्या। तर याला मी कमी पॉवरवर छान भाजून घेते या पद्धतीने। तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। तर यामध्ये आता जिरे टाकून मी असंच गरम कढईमध्ये परतून घेते। तर आता हे आपल्याला सर्व मिक्सरमधून काढायचं आहे एकदम जाडसर। तुम्हाला जर बारीक आवडत असणार तर तुम्ही बारीक पण काढू शकता। तर मी इथे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। खूप छान होते ही चटणी। तुम्ही ताटामध्ये चटणी घेऊ शकता आणि प्रवासामध्ये आणि डब्यावर तुम्ही देऊ शकता। आणि रोज तिळाची चटणी 1 चम्मच खाल्ली पाहिजे। तर मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व तीळ आपण मिक्सरमधून काढले होते ते पूर्ण टाकलेले आहे आणि त्याला असं परतून घेते कमी पॉवरवर। यामध्ये आपण लसूण आणि जिरे वगैरे मीठ वगैरे सर्व टाकलेले होते। तर याला कमी पॉवरवर छान परतून घ्या। तर या पद्धतीने सुखी तिळाची चटणी एकदम झणझणीत आणि टेस्टी तयार आहे। तर रेसिपी आवडली असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा।